पुढची बातमी आहे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंच्या वक्तव्यावरून शिवसेना चांगली संतप्त झाली आहे. मराठा मोर्चाबाबत बडोलेंनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेने सामनातून थेट मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे गप्प बसणं योग्य नाही अशी टीका सामनातून करण्यात आली. तसंच जिभांना लगाम घाला असा सल्लाही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून दिलाय. काय म्हटलंय शिवसेनेने सामनामध्ये, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ. जिभेला लगाम घाला, मोर्चे म्हणजे पैशांचा खेळ, एका मंत्र्याने हे सांगणं योग्य नाही. राजकुमार बडोलेंच्या विधानामुळे भाजपची पंचायत झाली. महाराष्ट्राला आता खरी गरज आहे ती जिभांना लगाम घालायची, कारण त्या जेवढ्या सैल तेवढा सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका असतो. डॉक्टर आंबेडकर यांच्या जन्मदिनी व महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लाखो दलित बांधव एकवटतात, ते काही पैसे देऊन आणले जात नाहीत. मुंबईतल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लाखो लोक एका शिस्तीने पायी चालतात, ते सुद्धा त्यांच्या खिशात कोणी नोटा कोंबतात म्हणून नव्हे. पंढरीच्या वारीतही लाखो वारकरी एका शिस्त मार्गाने चालत असतात, ही श्रद्धा असते व तिथे पैशांच्या मोहाने कुणी येत नाही. त्यामुळे पैसेवाल्यांचीच गर्दी होते हे मराठा मोर्चाबाबतचं विधान आम्हाला मान्य नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकात अमित शहा घाम गाळत आहेत व त्यांच्या सभांना गर्दी होत आहे. ही गर्दी म्हणजे पैशांचा वापर करून आणलेले भाडेकरू मानायचे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनाही गर्दी केली जाते, मग या गर्दीवर कोणते मायाजाल फेकले जाते याचा राजकुमार बडोलेंनी खुलासा केला असता तर बरे झाले असते. मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे गप्प बसणं हे चांगलं लक्षण नाही.